आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास समर्थ हॉस्पिटल सोलापूर येथून MLC प्राप्त झाली की सिद्धेश्वर पॉलिटेक्निक गर्ल्स हॉस्टेलच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना विषबाधा झालेली असून उपचाराकरता दाखल केलेले आहेत अशी माहिती प्राप्त होताच तात्काळ एक टीम समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी पाठवली आणि ज्या ठिकाणी घटना घडली हॉस्टेल्स या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन पाहणी केली. तसेच हॉस्टेलला गेल्यानंतर समजले की सिद्धेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी ही 7 मुलींना त्याच कारणास्तव ॲडमिट केलेलं आहे. तात्काळ आम्ही लगे या पोलिटिशियनचे PSI ताकबाते आणि APA जाधव साहेब यांना टीम घेऊन तिथलं परिस्थिती आणि जबाब घेण्याकरता आम्ही पाठवलं. परिस्थिती पाहतात मुलींची, ज्या हॉस्टेलमध्ये 40 मुली राहत होत्या आणि 40 मुलींकडे उरलेल्या उर्वरित मुलींना कडे चौकशी केली असता निकृष्ट दर्जाचे अन्न, आळीयुक्त अन्न देत असल्याबाबत त्या सांगत आहे आणि त्याच्यामुळेच फूड पॉयझनिंग झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत. आपण त्या सिद्धेश्वर पॉलिटेक्निक गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी आपण FDIचे फूड डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून आपण त्या किचनचे सॅम्पल्स जे आहेत ते किचनमधील सॅम्पल्स घेतलेले आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये आपण पुढील कारवाई चालू केलेली आहे. मुलींची जे 14 मुली ॲडमिट आहेत त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.